शासकीय मदत आहे त्यांना लोकल भेटते. दुर्दैव असं आहे की अशा प्रकारच्या घटना ज्या तुम्हाला आठवत असेल कोठेवाडीच्या केसमध्ये जेव्हा त्यांनी हे केलं तुम्ही तर सगळे लहान असतात. पण जेव्हा उद्धव निकम यांनी विचारलं त्यांना की तुम्ही कधी असे बलात्कार करत नव्हता तर ते का केले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची दहशत वाटत नव्हती म्हणून आम्ही असं करायला. म्हणजे ही एक फार भयंकर मानसिकता आहे की शेवटी माणूस कशामुळे दिसत नाही का सरकारने दखल घेतली की नाही अशी पण शंका येते या प्रकरणात. सरकारने या विषयाची दखल घेतलेली आहे. शेवटी पोलीस हे सरकारचाच भाग असतात. त्यांच्यासाठी मनोधैर्य योजनेची मदत जशी आहे तसंच त्याचबरोबर ह्युमन राईट्स कमिशन नवी दिल्ली राज्य सरकारचे विविध घटक यांच्या माध्यमातून आजच्या घडीला त्यांना आर्थिक आणि पुनर्वसनाच्या बरोबरच न्याय मिळणं हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि या दृष्टिकोनातून सरकारने या विषयाची दखल घेतलेली आहे. परंतु जेव्हा एखाद्या विषयाचं इन्व्हेस्टिगेशन चालू असतं किंवा तपास चालू असतो तर सर्व तपशील उघड करता येत नाही. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की FIR दाखल झाल्यानंतर पुढे सगळ्या काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रगती झाल्यावरती न्यायसंस्थेमध्ये सुद्धा त्याची दखल घेतली जात असते. आणि मुळामध्ये असं आहे की या सगळ्या घटनांचं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेपासून कोठेवाडीला त्यांनी येऊन आमच्याबरोबर पाठपुरावा केलेला आहे. अगदी निकाल लागेपर्यंत माननीय साहेबांनी तिथे भेट दिलेली आणि त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून अशा प्रत्येक घटनेवरती त्यांचं लक्ष आहे. आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, चलो रोल रोल राई. घटना गंभीर आहे. पोलिसांचा आता संवाद साधलेला आहे. काय भावना आहेत माहिती? अत्यंत त्या दुःखी आणखीन ज्याला आपण म्हणून एक धक्का बसलेल्या अवस्थेमध्ये आहेत. परंतु ज्या प्रकारे पोलिसांनी त्याचबरोबर या हॉस्पिटलमधल्या स्टाफनी त्यांना समोर त्याचबरोबर नवजात बालकांच्या त्या माता असल्यामुळे त्यांना आरोग्यविषयक जी काही काळजी घ्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना वैद्यकीय उपचारात मदत झालेली आहे. त्यांची एक अडचण होती की ते म्हणजे गावाकडे त्यांची रेशन कार्ड आहेत आणि इथे त्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही आहे. परंतु आपल्याला कल्पना आहे की आता रेशन कार्डची पोर्टेबिलिटी देशभर झालेली आहे. त्यामुळे नायब तहसीलदारांना बोलवून तसेही मी निर्देश दिलेले आहेत की इथे जे लोक आहेत त्यांना इथे इथे रेशन मिळावं. त्याचबरोबर अंबादास दानवे, प्रतिभा जगताप आणि सर्व शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेनेनी तसंच गावचे सरपंच सौ पेरे आणि त्यांचे कुटुंबीय यांनीसुद्धा गावकऱ्यांनी मदत केलेली आहे. परंतु मदतीच्या बरोबरच चार संशयित जे सापडलेले आहेत त्यांच्या DNA रिपोर्ट आल्यावर निर्णायकपणे अजून गोष्टी सिद्ध होतील. या संदर्भामध्ये त्यांची जी कामाची पद्धत दिसते म्हणजे ज्या प्रकारे दरोडा घालायची कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती जर का पाहिली तर त्यांनी मला यांनी सांगितलं माहिती की अजूनही अनेक गुन्हे त्यांनी कबूल केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती हे अजून कडक वेगळ्या प्रकारचे कायदे सुद्धा लावण्याचा विचार पोलीस करत आहेत. मी पोलिसांना सुचवलेलं आहे की अजून संशयित सापडल्यावर तुम्ही 45 दिवसाच्या आत तरी चार्जशीट दाखल करा जेणेकरून लवकरात लवकर हा खटला कोर्टात उभा राहील. त्याचबरोबर ते सगळेजण निरक्षर आहेत परंतु त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. सर्वजणांनी सांगितलं की आम्ही त्या लोकांना ओळखू शकू आणि त्यांना विचारलं की तुमची अपेक्षा काय आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आरोपीला फाशी व्हावी हे त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं की सामान्य माणसं जरी सुशिक्षित नसतील तरीसुद्धा त्यांचा जो राज्यघटनेवर विश्वास आहे आणि न्यायदेवतेकडून त्यांची जी अपेक्षा आहे तिचा सन्मान सरकारकडून आणि समाजाकडून केला जाईल अशी मला खात्री आहे. श्री अंबादास दानवे आणि सगळे त्यांचे सहकारी हे दिवाळीच्या वेळेलाही परत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणार आहेत. आणि मला असं वाटतं की अशा घटना 2002, 2001, 2006, 2013 अशा दर 2-3 वर्षांनी नगर तसंच संभाजीनगर, नाशिक, बीड अशा वेगवेगळ्या भागामध्ये झालेल्या आहेत. आणि अमुक एका पद्धतीने निर्जन ठिकाणी असणाऱ्या लोकांना
ओरबडायचं, त्यांचे दागदागिने पळवायचे, त्यांच्यावर बलात्कार करायचे, त्यांची कर्णफुलं तोडून घ्यायची, अशा प्रकारची घटना वारंवार घडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे एका बाजूला अनेक सामाजिक प्रश्नांच्यामुळे जरी असलं तरी कार्यक्षम पद्धतीने सगळी टीम लवकर पकडायला पाहिजे. मला जे काही माहिती मिळाली त्याच्या 4 जणांनी त्यांना पकडलेलं आहे. ह्या आकडा जो आहे तो रोज बदलू शकतो, अजूनही काही लोक लवकरच सापडू शकतात. आणि पोलिसांचं काम जे आहे ते काम निश्चितपणाने वेगाने तपास चाललाय. आपण एक लक्षात घेऊया की पूर्वी अशा घटना झाल्यावर अनेक वेळेला तंत्रज्ञानाचा उपयोग होत नव्हता, परंतु आता DNA टेस्ट आहेत, त्याचबरोबर फोनचे रेकॉर्ड्स आहेत, कारण यांचे फोन त्यांनी चोरलेले आहेत, त्यामुळे त्या फोन रेकॉर्ड्सवरून किंवा इतर तपशिलांवरून त्याचबरोबर तिथे जे काही बाकीचे छोट्या बाळाला चटके दिलेले आहेत अशा सगळ्या गोष्टींच्या आधाराने त्यांना लवकरात लवकर तपास लावणं शक्य होईल असं मला वाटतं. आणि पोलिसांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्ही म्हणजे माध्यमांच्या प्रतिनिधींनी किंवा अन्य कोणी कोणाकडे काही तपशील असतील तर ते जरूर तुम्ही त्यांच्याकडे द्या, आमच्याकडे द्या. आणि मला असं वाटतं की सर्व विधायक सूचनांचा सरकार आणि गृहविभाग आदर करेल, त्याच्यात कुठलंही राजकारण असणार नाही याची मला खात्री वाटते. तर ते हे आदिवासी कुटुंब आहे मध्य प्रदेश.